भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. ठाणे जिल्ह्यासाठी सन 2022-23 या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी सुमारे 475 कोटी निधी मंजूर अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. ठाणे जिल्ह्यासाठी सन 2022-23 या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी सुमारे 475 कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आमदार अजित पवार यांनी दिला आहे. जिल्ह्याच्या वाढीव निधीसाठी प्रस्तावावर चर्चा होऊन ठाणे जिल्ह्यासाठी 395 कोटीऐवजी 475 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या 6 महापालिका, वाढते शहरीकरण, आरोग्य सुविधा, ग्रामीण भागातील जनसुविधाची कामे करण्यासाठी वाढीव 475 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात येत असून भविष्यात मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अजून निधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील उल्हास नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, जांभूळ येथील भिक्षेकरी प्रकल्प, भिवंडी येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना देहविक्रीपासून प्रवृत्त करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सादरीकरण केले. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, वित्त राज्यमंत्री आमदार शंभूराजे देसाई, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पालक सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार किसन कतोरे, आमदार रवींद्र चव्हाण, तसेच आमदार कुमार अलानी, आमदार सौगीता जैन, आमदार निरंजन डावखरे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित होते. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.